बघा बालमित्रांनो, आज मी कुठे आलेले आहे, पोलीस स्टेशनमध्ये. आपण जेव्हा काही अतिप्रसंग होतो, चोरी होते, त्यावेळेस जर पोलिसांना फोन करायचं असेल 100 नंबर डायल करतो, परंतु आता त्यामध्ये थोडासा बदल होऊन 112 नंबर आपल्याला डायल करायचा आहे. आणि त्यानंतर पुढील प्रोसेस कशी होती ते आपण प्रत्यक्ष पोलीस काकांनाच विचारू. चला तर हे बघा मित्रांनो, आपण आता 100 नंबरची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत पोलीस काकांकडे. नमस्कार साहेब. तर आज आमच्या विद्यार्थ्यांना आपण 100 नंबर डायल केल्यानंतर आपले पोलीस खातं जनतेला कसं सहकार्य करतं आणि ती पुढची कशी प्रोसेस होते आणि त्या नंबर मध्ये पण आता एक बदल झालेला आहे तो पण आम्ही तुम्ही आमच्या बालमित्रांना सांगावा अशी विनंती. प्रथमतः नमस्कार मॅडम. यापूर्वी 100 नंबरवर जो कॉल केले जात होते ते आता त्याच्यात बदल करून 112 नंबरवर कॉल करण्याची नवीन माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कल्पनेतून नवीन एक पोलीस खात्याला आधुनिकतेकडे वळवण्यासाठी ही कल्पना आलेली आहे. त्यामध्ये पिढी एखाद्या व्यक्तींना जर आरक्षण ॲक्शन असेल किंवा मारहाण असेल किंवा इतर कुठल्या पण पोलिसांशी निगडीत असलेल्या कामानिमित्त आपल्याला डायल 112 वरती कॉल करावा लागतो. आपत्कालीन कॉल आहे 112 कॉल केल्याच्यानंतर तो कॉल प्रथमतः आमचं मेन हेडक्वार्टर मुंबई आहे, मुंबईला हेल्पलाईनवर 112 कॉल जातो. संबंधित तो पोलीस अधीक्षक साहेब यांच्या ऑफिस कार्यालय कंट्रोल येथे तो येतो आणि नंतर संबंधित जे पोलीस स्टेशन असतात, श्रीगोंदा असेल उदाहरणार्थ किंवा इतर कोणत्याही पोलीस स्टेशन असेल, तिथल्या पोलीस स्टेशनला एनजीटी म्हणून एक महाराष्ट्र शासनाचं 112 एक मशीन देण्यात आलेलं आहे. त्याला रोज आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने 24 तास ही सेवा जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यावर कॉल पडल्याच्या नंतर संबंधित आमचे अंमलदार असतात ते घटनास्थळी जाऊन त्याची प्रत्यक्षात पाहणी करून घटनास्थळावरून काय नेमकं घडलंय याबाबतची माहिती ती तत्काळ पीडित असेल किंवा आपत्कालीन ॲक्सिडेंटमधील लोकांना तत्काळ उपचार भेटावा यासाठी 112ची कल्पना ही आता पोलीस खात्यामध्ये लागू झालेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे पोलीस काका आपल्याला मदत करतात. आपण अगोदर 100 नंबर डायल करायचो, आता जरी 100 नंबर डायल केला तरी तो कन्वर्ट होऊन 112 लागतो आणि आपल्या ज्या ठिकाणी अशी काही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला या पोलीस काकांची मदत जरूर मिळते. फक्त बाळांनो एक लक्षात ठेवायचं की गंमत म्हणून कधी हा नंबर डायल करायचा नाही. जेव्हा खरोखर काही घटना घडलेली असेल तेव्हा आपण आपल्या मदतीला हे पोलीस काका जरूर येणार आहेत. धन्यवाद साहेब, आपण आमच्या मुलांना खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि भावी पिढी याचा नक्की चांगला उपयोग करेल अशी मी एक शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांकडून आणि आम्हा शिक्षकांकडून आपल्याला धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद.